शांति बना के रखो अपने को सब। ये लोगों की सेवा के लिए अपन ने शुरू किया है, ये हरियाणा का झटका है। अपने को पुलिस को पकड़ा, इलीगल काम हो रहा है, बाद में मुंबई पुलिस। मालाड विधानसभेतील सर्वात चर्चित मीठ चौकी उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळा आज सकाळी 9 वाजल्यापासून काँग्रेस कार्यकर्ते मीठ चौकी उड्डाणपुलापाशी मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली। परिस्थिती एवढी चिघळी की पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला। पियुष गोयल यांच्या विरोधातील घोषणाबाजीमुळे मीठ चौकी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पियुष गोयल यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर स्थानिक नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गोयल यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली। उड्डाणपुलाचे लोकार्पण अस्लम शेख यांच्याच हस्ते व्हावे ही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावून धरली। बॅरिगेट्स ढकलून काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक कार्यक्रम स्थळाच्या दिशेने जाऊ लागले। अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोकार्पण न करताच पियुष गोयल यांना काढता पाय घ्यावा लागला। माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार अस्लम शेख म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी मिळाली, मात्र 6 महिनेही झाले नाहीत। खासदार होऊन तरीही पियुष गोयल या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत। 6 महिन्यात पुलाचे काम पूर्ण होऊ शकत नाही एवढं मूलभूत ज्ञानही पियुष गोयल यांना नाही। काम करानंतर श्रेय घ्या असा सल्लाही शेख यांनी गोयल यांना दिला। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।